हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCSE TBC. यामध्ये इंग्लिश 30-40, मराठी 30-40 या विषयात विचारला जाणारा जो मित्रांनो थेरीचा पार्ट आहे तो आज पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपले इंग्लिश 30-40 आणि मराठी 30-40 यामध्ये 25 ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात, जे की आपल्याला 50 मार्कला असतात. त्यामध्ये मित्रांनो कॉम्प्युटरचा बेसिक पार्ट हा सुद्धा विचारला जातो, त्यावर क्वेश्चन येतात. त्यामुळे कॉम्प्युटरची बेसिक थेरी आज आपण पाहणार आहोत. तर पहा, तर मित्रांनो यामध्ये आपण कॉम्प्युटरचं इंट्रोडक्शन, हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटर, तसेच इनपुट आउटपुट डिव्हायसेस, मेमरीचे टाईप, कीबोर्डचे टाईप, तसंच माऊसचे टाईप, हे तसंच प्रिंटरचे टाईप, हे सर्व आपण कॉम्प्युटरबद्दलची बेसिक माहिती आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपला चॅनल माझा क्लास. तर पहा मित्रांनो, आता इंट्रोडक्शन सांगतो तुम्हाला कॉम्प्युटर सिलेबसमध्ये कॉम्प्युटर म्हणजे काय, आता बेसिक पार्ट आहे कॉम्प्युटर म्हणजे काय. तर पहा मित्रांनो, इथे दिलेलं आहे, कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच कॅन परफॉर्म अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन ॲट व्हेरी हाय स्पीड. तर काय म्हणायचं मित्रांनो, कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. हे काय, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो की काय परफॉर्म करतो आहे, अर्थमॅटिक म्हणजे अंकगणिती आणि लॉजिकल म्हणजे तर्कशास्त्र, जे असतं तर्कावर आधारित जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करते. त्यानंतर पहा, हे कसं करतं, ॲट व्हेरी हाय स्पीड, खूप वेगाने हे सगळे कॅल्क्युलेशन कॉम्प्युटर करतं. त्यामुळे कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच कॅन परफॉर्म अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स ॲट व्हेरी हाय स्पीड. त्यानंतर इट कॅन ऑल्सो स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डाटा. लार्ज अमाऊंट ऑफ डाटा जो असतो, खूप सारा डेटा जो आहे आपला, तो स्टोअर करण्याचं काम ऑलमोस्ट परमनंटली काळासाठी, खूप परमनंटली स्टोअर केला जातो कॉम्प्युटरमध्ये. द स्टोरेज डाटा कॅन बी रिकॉर्ड ऑर रिट्राईव्ड ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तो हा डाटा आपण घेऊ शकतो. तर आता हिस्ट्री पहा. तर पहा मित्रांनो, हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटर पाहू. आता हिस्ट्री ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय मित्रांनो, आपला जो कॉम्प्युटर आहे, आजचा कॉम्प्युटर हा कसा सुरुवातीपासून कसा कसा डेव्हलप होत गेला, ह्याची टिप बाय टिप यामध्ये आपण माहिती पाहू. यामध्ये पहा मित्रांनो, जनरेशन ऑफ कॉम्प्युटर, कॉम्प्युटरच्या पिढ्या, पहिली पिढी, दुसरी पिढी असं होतं. तर यामध्ये जनरेशन ऑफ कॉम्प्युटर कशा पद्धतीने डेव्हलप होत गेल्या तर ते पाहू आता. तर पहा मित्रांनो, प्रेझेंटली कॉम्प्युटर आर सपोज टू बी इन द फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ जनरेशन. चौथे, पाचवी आणि सहाव्या पिढीतले कॉम्प्युटर आजकाल आपण वापरतो. द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड त्याचे फीचर जे म्हणतो ते आपण प्रत्येक जनरेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले ते पाहू आता. फर्स्ट जनरेशन, आता एक्झाममध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय, तर ह्या जनरेशनचा टाईम पिरियड आणि त्यामध्ये काय काय वापरलं गेलं हे विचारतात मित्रांनो. तर पहा, आता फर्स्ट जनरेशन जे आहे, पहिली जनरेशन, ती 1949 ते 1959 हा पिरियड लक्षात ठेवायचं आपल्याला, 1949 ते 1959. त्यानंतर सेकंड जनरेशन जे आहे, हा पिरियड जो आहे तो 1949 ते 1965. त्यानंतर 1965 ते 1970 यामध्ये थर्ड जनरेशन मानली गेली, थर्ड जनरेशनचा पिरियड 1965 ते 1970. त्यानंतर फोर्थ जनरेशन 1970 ते 85 ही फोर्थ जनरेशन. त्यानंतर फिफ्थ जनरेशनचा जो पिरियड होता तो 1985 ते 1990 या काळात फिफ्थ जनरेशन मानली जाते. आणि सिक्स्थ जनरेशन जे आहे ती 1990 ते ऑनवर्ड्स म्हणजे आत्तापर्यंत चालू आहे. तर या पद्धतीने फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशनचा टाईम पिरियड आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या जनरेशनवरच आणखीन एक क्वेश्चन विचारला जातो, तो लक्षात ठेवा. फर्स्ट जनरेशनमध्ये कोणतं डिव्हाइस यूज केलं गेलं किंवा काय यूज केलं गेलं असा क्वेश्चन येतो तुम्हाला एक्झाममध्ये. तर त्याचं आन्सर जे आहे मित्रांनो, ते फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्युम ट्यूब वापरली गेली, लक्षात ठेवा व्हॅक्युम ट्यूब. त्यानंतर सेकंड जनरेशनमध्ये जे आहे ते ट्रान्झिस्टर वापरला गेला, पहिल्या जनरेशनमध्ये व्हॅक्युम ट्यूब मित्रांनो लक्षात ठेवायचे, पहिल्या जनरेशनला व्हॅक्युम ट्यूब वापरली गेली. त्यानंतर सेकंड जनरेशनला ट्रान्झिस्टर, थर्ड जनरेशनला जे वापरलं गेलं ते IC वापरली गेली मित्रांनो, म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. त्यानंतर फोर्थ जनरेशनला आपण काय म्हणतो मित्रांनो, मायक्रो प्रोसेसर, MIC किंवा त्यालाच आपण CPU सुद्धा म्हणतो. तसंच सेम पद्धतीने फिफ्थ जनरेशनमध्ये पण हा CPU वापरतात आणि सिक्स्थ जनरेशनमध्ये सुद्धा CPUs वापरतात. पण यामध्ये बदल झाला आहे, आता त्याची फिफ्थ जनरेशनमध्ये CPUची साईज कमी झालेली आहे. तसंच सिक्स्थ जनरेशन, फिफ्थ आणि सिक्स्थ जनरेशनला, पाचव्या आणि सहाव्या जनरेशनला ह्याच्यात इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते सुद्धा वापरलं गेलं आहे. यानंतर मित्रांनो, आता पाहू टाईप्स ऑफ कॉम्प्युटर, कॉम्प्युटरचे टाईप. तर पहा मित्रांनो, टाईप्स ऑफ कॉम्प्युटर, एक असतं ॲनालॉग कॉम्प्युटर. ॲनालॉग कॉम्प्युटर म्हणजे जे की मित्रांनो आपले ॲनालॉग कॉम्प्युटर्स असतात, हे अशा पद्धतीचे असतात की ज्यात व्हॅरिएशन पद्धतीने आपल्याला एक्झॅक्ट माहिती न दाखवता व्हॅरिएबल पद्धतीने एक ढोबळमानाने दाखवलं जातं, त्यामध्ये आपली रेंज जास्त आहे. जसं की आपल्या गाडीचं स्पीड मीटर बघितलं तर ते गाडीचं स्पीड कसं एक्झॅक्ट न दाखवता यामध्ये काय दाखवतं मित्रांनो, व्हॅरिएशन पद्धतीने दाखवतो. किंवा अशा पद्धतीचे काटे की जिथं ॲनालॉग पद्धतीने म्हणजे आपली घडी वगैरे जी असते ते ॲनालॉग टाईप झालं. त्यानंतर डिजिटल कॉम्प्युटर. त्यानंतर मित्रांनो पहा, डिजिटल कॉम्प्युटरमध्ये जी आकडेवारी असते किंवा जी त्याचं मोजमाप असतं ते ॲक्युरेट असतं आणि एक्झॅक्ट असते, त्यामध्ये त्याला आपण डिजिटल कॉम्प्युटर असं म्हणतो. त्यानंतर मेन फ्रेम कॉम्प्युटर असतं पुढचं प्रकार, एक झाला ॲनालॉग, दुसरा डिजिटल, तिसरा मेन फ्रेम, चौथा मिनी कॉम्प्युटर आणि
जो पाचवा आहे तो मायक्रो कॅम्प्युटर। तर यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, मायक्रो कॅम्प्युटर जो असतो तो आजकालचे जे आपण कॅम्प्युटर लॅपटॉप वापरतो हे सगळे मायक्रो कॅम्प्युटर आहेत। तर यावर सुद्धा क्वेश्चन येतो, आपला लॅपटॉप किंवा जे आपण डेस्कटॉप पी सी वापरतो तो कोणत्या टाईपचा पी सी आहे, तर तो मायक्रो कॅम्प्युटर आहे। तसंच हे मेन फ्रेम, मिनी कॅम्प्युटर हे मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये वापरतात। तसंच यानंतर एक सुपर कॅम्प्युटर म्हणून हे सुद्धा एक प्रकार असतो जो की खूप मोठमोठ्या ज्या संस्था आहेत तिथं वापरला जातो, जसं की आपली हवामान शास्त्राची जी शाखा आहे तिथं म्हणजेच वेदर फॉरकास्टिंगला वापरला जातो। तसंच इस्रो वगैरे ह्या संस्था मोठमोठ्या संस्थामध्ये हे सुपर कॅम्प्युटरचा यूज केला जातो। त्यानंतर पाहता कॅम्प्युटर तर आता सांगितलं, कॅम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिवाइस विच टेक सम इनपुट, जे की काय करतो मित्रांनो हा इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे कॅम्प्युटर म्हणजे, आणि जो इनपुट घेतो त्याला स्टोअर करतो, तसंच त्याला त्याच्यावर प्रोसेस करतो, जी माहिती आपण दिली इनपुट म्हणून दिली त्याच्यावर प्रोसेस करतो आणि आपल्याला एक मिनिंगफुल असा रिझल्ट देतो म्हणजेच आउटपुट देतो। तर पहा आता इनपुट डिवायसेस कोणकोणते, इनपुट डिवायसेसमध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे कीबोर्ड, तसंच माऊस, स्कॅनर, हे काय झाले जॉयस्टिक, हे मित्रांनो इनपुटचे उदाहरण आहेत, हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर प्रोसेस होते सी पी यूमध्ये, त्या जे दिलेल्या डाटावर प्रोसेस होते आणि ते आपल्याला प्रोसेस झाल्यावर आपल्याला आउटपुट मिळतं। आउटपुट हे जे आहे आउटपुट डिवाइसमध्ये लक्षात ठेवायचे तर आपलं मॉनिटर आहे फस्टर, तसंच प्रिंटर वगैरे हे काय येतं स्पीकर, हे आउटपुट डिवायसेस झाले। त्यानंतर युजेस ऑफ कॅम्प्युटर, कॅम्प्युटरचे युजेस काय, इंटरटेनमेंटसाठी, कॅल्क्युलेशनसाठी, अकाउंटसाठी, ॲडव्हर्टाईजमेंट, इंडस्ट्रीमध्ये, बँकिंग, म्हणजे जवळपास आजकाल सर्व क्षेत्रात कॅम्प्युटरचा यूज केला जातो आहे। तसंच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅम्प्युटर, तर कॅम्प्युटरचे गुणधर्म काय, स्पीड आहे, हाय स्पीड, हाय स्टोरेज, ॲक्युरेसी, ॲटोमेशन, पर्स्टॅलिटी आणि डिलिजन्स, डिलिजन्समध्ये सातत्याने काम करणे, पर्स्टॅलिटी म्हणजे काय अष्टपैलूत्व, म्हणजे सर्व प्रकारचे काम कॅम्प्युटर आजकाल करत आहे। त्यानंतर कॅम्प्युटर सिस्टीम ऑर्गनायझेशन, यामध्ये पहा कॅम्प्युटर सिस्टीमचे तीन पार्टने बनलेलं असते, एक तर इनपुट युनिट, त्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला की आपण सी पी यू म्हणतो, आणि आउटपुट युनिट। हे पहा इथं सी पी यू कसा बनलेला असतो, सी यू म्हणजे कंट्रोल युनिट, त्यानंतर ए एल यू म्हणजे अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट, हे दोन असतात, एक कंट्रोल युनिट सी पी यूमध्ये आणि दुसरं अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट। तसंच मित्रांनो जे आपण इनपुट देतो हे सी पी यूमध्ये प्रोसेस होतं, तसंच हे स्टोरेज केलं जातं, आणि जेव्हा आपल्याला माहिती पाहिजे तेव्हा ते आपल्याला आउटपुटच्या स्वरूपात भेटून जातं। तर पहा मित्रांनो पुढचा पार्ट आहे मेमरी, आता मेमरी काय केली जाते मित्रांनो, कशाला उपयोग केला जातो, दिस इज यूज्ड टू स्टोअर डाटा, डाटा स्टोअर करण्यासाठी मेमरीचा यूज केला जातो। द गिव्हन इनपुट डाटा इज फर्स्ट स्टोअर इन मेमरी, आपण जे मेमरीचे आहे त्याचं फर्स्ट जे युनिट आहे त्याला बीट असं म्हणतो, बायनरी डिजिट म्हणजे त्याला बीट हा असं म्हणतो। पेन वी कलेक्ट 8 बीट्स, इट इज कॉल्ड ॲज 1 बाईट, हे लक्षात ठेवा मित्रांनो, 8 बीट्सचं 1 बाईट असतं आणि 0 1 0 or 1, 0 किंवा 1 हे बीट म्हणायचं, कारण बायनरी कॅम्प्युटरची जी लँग्वेज आहे ती बायनरी आहे, ज्यामध्ये 0 किंवा 1 यूज केला होतं। 8 बीट इज इक्वल टू 1 बाईट आणि 1024 बाईट्स इज इक्वल टू 1 किलोबाईट, तर हे आपल्याला माहीत आहे 1024 बाईट बरोबर 1 किलोबाईट, हे लक्षात ठेवायचे। तसंच 1024 किलोबाईट म्हणजेच के बी बरोबर 1 MB म्हणजेच मेगाबाईट, त्यानंतर 1024 MB बरोबर 1 GB असं म्हणतो आपण, आणि हे आपल्याला माहीत पण आहे। तसंच GB म्हणजे काय, गिगाबाईट, 1024 MB बरोबर 1 GB, तसंच 1024 GB बरोबर काय असतं तर 1 TB असतं, हे लक्षात ठेवा। त्यानंतर 1024 TB बरोबर 1 PB म्हणजे त्याला पेंटाबाईट असं सुद्धा आपण म्हणतो। तर इथपर्यंत हे लक्षात ठेवायचं आहे मेमरीचे आपल्याला हे युनिट, हे एक्झाममध्ये विचारलं जातं 1024 GB बरोबर किती, तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे 1 TB असतं म्हणजे टेराबाईट असतं। तर यानंतर पुढे पाहूत आता अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट, हे कशाने 3 सब युनिटने बनलेलं असतं पहा मित्रांनो, यामध्ये पहिला असतो रजिस्टर, रजिस्टर हा जो असतो तो स्मॉल पार्ट असतो, इट इज यूज्ड फॉर टेम्पररी स्टोरेज ऑफ डाटा, रजिस्टरचा यूज काय टेम्पररी स्टोरेजसाठी, हा स्मॉल कंपोनंट असतो रजिस्टर मित्रांनो आपल्या मदरबोर्डवर माउंट केलेले। तसंच ॲडर असतं, ॲडरचा यूज काय तर इट इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्ट कॅल्क्युलेशन, जे कॅल्क्युलेशन जो असतो तो एक्झॅक्ट त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे ॲडरचा यूज केला जातो। आणि त्यानंतर थर्ड कॅम्प्युटर असतो ए एल यूमध्ये, तो असतो ॲक्युम्युलेटर, ॲक्युम्युलेटरचं यूज काय तर इट इज यूज टू स्टोअर द इंटरमिडिएट रिझल्ट, ज्या प्रोसेस होतात ना मित्रांनो त्याचा जे मधला जो रिझल्ट असतो आहे तो स्टोअर करण्यासाठी ॲक्युम्युलेटरचा यूज केला जातो। त्यानंतर कंट्रोल युनिट पहा, कंट्रोल युनिट जे असतं त्याला आपण सी यू असं म्हणतो। तसंच आउटपुटमध्ये काय, हार्ड डिस्क येते, ऑप्टिकल डिस्क, फ्लॅश मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह, हे सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस म्हणजेच काय मित्रांनो, हे एक तर असते प्रायमरी स्टोरेज आणि दुसरं असते सेकंडरी स्टोरेज मेमरीमध्ये। तर प्रायमरीमध्ये येतात ते रॅम, रॉम आणि कॅचे, हे प्रायमरी मेमरी किंवा त्याला आपण इंटरनल मेमरी म्हणतो।
सेकंडरी स्टोरेजमध्ये हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क, फ्लॅश मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह. तर पहा मित्रांनो, मेमरीचे टाईप पहिले आपण. पहिले तर आहे इंटरनल मेमरी, ह्यालाच प्रायमरी मेमरी म्हणायचं. यामध्ये रॅम, रॉम आणि कॅचे हे तर तसंच. दुसरे असते सेकंडरी मेमरी किंवा त्याला आपण एक्सटर्नल मेमरी म्हणतो. यामध्ये हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क, पेन ड्राईव्ह हे सगळे येतं. त्यानंतर आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय हे पाहू, किंवा ते जे कोणकोणते डिव्हाइस आहेत. तर पहा, हार्डवेअर म्हणजे जे काही असे डिव्हाइस असते ज्याला की आपण टच करू शकतो किंवा हाताने स्पर्श करू शकतो, आणि सॉफ्टवेअर म्हणजे आपण ज्याला की फक्त टच न करता पाहू शकतो. ह्या पद्धतीनं सॉफ्टवेअर असं म्हणायचं. तर यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअरचे ॲप्लिकेशन काय, तर पहा सिस्टीम दोन असतात. एक तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं आणि तसंच सिस्टीम सॉफ्टवेअर हे दोन असतात. हे टाईप्स ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर जे असतात ते प्रोग्रॅमिंग लँग्वेज असते. त्यामध्ये प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा आपले जे मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहेत, एक्सेल, पॉवर पॉईंट, हे काय तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची जर एक्झाम्पल विचारली तर आपलं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे काय तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. त्यानंतर पाहता प्रोग्रॅमिंग लँग्वेज, आपल्याला माहीत आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज सी, सी प्लस प्लस, जावा हे काय आहेत प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर टाईप्स ऑफ मेमरी, आता टाईप्स ऑफ मेमरीचे दोन प्रकार मुख्य प्रकार जे आहेत समजा, ते तर इंटरनल आणि एक्सटर्नल हे तर झालं. या व्यतिरिक्त इंटरनल मेमरीमध्ये रॅम आणि रॉम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, हे एक्झाममध्ये विचारलं जातं ह्याचा लॉंग फॉर्म, रँडम ॲक्सेस मेमरी, आणि रॉमचा रीड ओनली मेमरी. यानंतर पुढे पाहू इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस. तुम्हाला तर सांगितले इनपुट डिव्हायसेस कीबोर्ड, माऊस, स्कॅनर हे इनपुट. आउटपुट डिव्हायसेस व्हिडिओ, म्हणजेच व्हिडिओ म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. त्यानंतर प्रिंटर्स असतात, प्लॉटर असतात, हे आउटपुट डिव्हायसेस. तर मित्रांनो या पद्धतीने आपण हे पाहिले. तर पहा मित्रांनो, या पद्धतीने आपण इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस काय असतात हे पाहिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण जे 25 मार्क जे आहेत मित्रांनो, 25 क्वेश्चन आहेत, त्यांची तयारी आपण या बेसिक थिअरीच्या माध्यमातून सर्व आपल्या चॅनलवर करणार आहोत. तसंच हे 25 क्वेश्चन जे आहेत ते 50 मार्कला असतात, म्हणजे तयारी ही 50 मार्काची होऊन जाईल आपलं. तर मित्रांनो व्हिडिओला आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल माझा क्लास.